केंद्र सरकारनं कितीही म्हटलं तरी नागरी सहकारी बँकांवर आरबीआयचं थेट नियंत्रण नव्हतं, तरी ऑडिटसह विविध प्रशासकीय बाबी या रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसारच होतात. अशातच जून महिन्यात वटहुकूम काढून सरकारनं रिझर्व्ह बँकेच्या कक्षेत सहकारी बँकांना आणलं होतं. दरम्यान बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट हे विधेयक संसदेत मंजूर झाले, त्यामुळे बँकिंग कायद्याची सर्व कलमं नागरी सहकारी बँकांना लागू झाली आहेत. परिणामी बुधवार 30 सप्टेंबर रोजी आर्थिक ताळेबंद सादर करणं बंधनकारक आहे, त्यामुळे अनेक सहकारी बँकांची गोची झाली आहे. वास्तविक नव्या बँकिंग ऑर्डिनन्सप्रमाणे आपल्याला आता नागरी सहकारी बँकांना देखील कलम 56 हे लागू झालेलं असल्यामुळे आपल्याला रिझर्व्ह बँकेच्या सेक्शन 29 आणि 31 मधल्या ज्या तरतुदी आहेत त्याही आता आपल्याला नव्याने पडताळाव्या लागणार आहेत. 29 कलमामध्ये 30 जूनपूर्वी आणि आत्ता वाढीव मुदतवाढीच्या अनुषंगाने 30 सप्टेंबरपूर्वी राज्यातल्या सगळ्या नागरी सहकारी बँकांनी त्यांची आर्थिक पत्रकं रिझर्व्ह बँकेकडे सादर करणं बंधनकारक आहे. आज 29 सप्टेंबर आहे, पण अद्याप बऱ्याच बँकांनी याबाबत आर्थिक पत्रकं सादर केलेली नाहीत असं दिसून येत आहे. याबाबतीत कोविडची पार्श्वभूमी, ऑडिटरना असणाऱ्या मर्यादा, भौगोलिक परिस्थिती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये मुदतवाढ मिळण्याची मागणी होत आहे. मात्र कायद्यामध्ये अशा प्रकारची 3 महिन्याचीच मुदतवाढ देण्याची तरतूद असल्यामुळे सर्व बँकांनी उद्यापर्यंत या सगळ्या बँकांनी आपली आर्थिक पत्रकं रिझर्व्ह बँकेकडे सादर करणे बंधनकारक आहे.